बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल, थोडासा देखील प्रवास झाला तर इमिजिएटली आपल्याला सर्दी खोकला होत असेल, किंवा थोडं पाणी जरी बदललं तरी आपल्याला इमिजिएटली थ्रोट इन्फेक्शन होत असेल, तर ती त्याचं मेन कारण ॲलर्जी असू शकते. आणि ही ॲलर्जी बऱ्याच वेळेस आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असते म्हणून आपल्याला होत असते. तर मग हा सर्दी खोकल्याचा त्रास कसा कमी करावा, याच्या मागची काय कारणे असतात, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हाला वारंवार खोकल्याचा त्रास होत असेल तर बेसिकली तुमचा खोकला कुठल्या प्रकारचा आहे हे तुम्हाला जाणून घेणं फार जरुरी आहे. खोकला हा प्रामुख्याने त्याच्यातून येणारा जो कफ असतो त्याच्यानुसार त्याचे तीन प्रकार पडतात. यामधील सगळ्यात पहिला प्रकार जो असतो तो म्हणजे सुका खोकला किंवा ड्राय कफ. बराच वेळ खोकून देखील तुमच्या खोकल्यामध्ये काही कंटेंट बाहेर येत नसेल तर त्याला सुका खोकला बोलतात. जर खोकल्यानंतर तुमच्या खोकल्यामधून सफेद, पिवळा, हिरव्या रंगाचा बलगम बाहेर पडत असेल तर त्याला ओला खोकला बोलतात. आणि जर तुम्हाला सुका आणि ओला खोकला दोन्ही प्रकारचा खोकला जर तुम्हाला प्रेझेंट असेल तर त्याला कॉम्बिनेशन खोकला म्हणतात किंवा कॉम्बिनेशन कफ असं म्हणतात. तुमच्या कफची कन्सिस्टन्सी काय आहे याच्यानुसारच तुमचा खोकला कुठला आहे डायग्नोसिस होतं आणि त्यानुसार त्याची मॅनेजमेंट करता येत असते. त्याचबरोबर आपल्याला जो खोकला असतो तो आजार आहे की एखाद्या आजाराचं फक्त लक्षण आहे हे देखील आपल्याला समजून घेणं फार जरुरी असतं. किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला जो खोकला असतो तो फुफ्फुसांमध्ये असलेल्या फॉरेन मटेरियल किंवा म्युकस बाहेर काढण्यासाठीचा शरीराचा प्रयत्न असतो त्यासाठी उत्पन्न होत असतो. त्यामुळे खोकला हा बहुतांश वेळेस केवळ लक्षण असतं. परंतु जर टीबी सारखा आजार, निमोनिया सारखा आजार किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असेल तर त्याच्यातील या आजारामधील एक लक्षण हे खोकला असू शकतं. मग याचं डायग्नोसिस कसं बरं करावं, तर डायग्नोसिस साठी दोन इम्पॉर्टंट टेस्ट अवेलेबल आहे. ती म्हणजे तुमचा छातीचा एक्सरे, चेस्ट एक्सरे PAVU. हा जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये आपल्या लंग्सची कंडिशन काय आहे आपल्याला डायग्नोसिस व्यवस्थित करता येतं. परंतु जर एक्सरे मध्ये त्याचं डायग्नोसिस प्रॉपरली नाही झालं तर आपल्याला छातीचा सिटी स्कॅन देखील करावा लागतो आणि याला जोड आपल्याला काही रक्ताच्या तपासण्यांची देखील द्यावी लागते की हा जो खोकला आहे हा बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरस नेमका यातील कुठल्या ओरिजिनचा आहे. खोकल्यासाठीचा उपाय करायचा म्हटला म्हणजे सगळेजण सुंठ घेतात आणि तोंडात भरतात, किंवा बेसिकली मध घेतात आणि ते टाकत राहतात की जेणेकरून आपला खोकला बरा व्हावा. परंतु तुमचा खोकल्याचा प्रकार कुठला आहे यानुसार सुंठ आणि मध किंवा कसं कॉम्बिनेशन वापरायचं हेच आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रकार जो असतो तो म्हणजे कोरडा खोकला. यामध्ये रात्रीची उबाळ आपल्याला जास्त येत असते आणि त्यामुळे जर तुम्हाला कोरड्या प्रकारचा खोकला असेल तर सुंठाबरोबर तुम्हाला गुळ घ्यायचा आहे. गुळ आणि सुंठ यांचं कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही त्याचं चाटण केलं तयार आणि ते चाटण दिवसातून 3 ते 4 वेळा घेतलं तर तुमच्या सुक्या खोकल्यामध्ये इमिजिएटली आराम मिळतो. जर तुमचा खोकला ओल्या स्वरूपाचा असेल तर सुंठी बरोबर तुम्हाला मध मिक्स करून त्याचं चाटण तयार करायचंय. सुंठ पावडर आणि मध याच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालेलं जे चाटण असतं हे जर घेतलं तर छातीमधील कफ इझिली मेल्ट होतो आणि तो इझिली बाहेर पडतो आणि आपल्या खोल्या खोकल्यामध्ये आपल्याला इमिजिएटली आराम मिळतो. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कॉम्बिनेशन टाईप ऑफ खोकला असेल तर सुंठ आणि अडुळसा हे कॉम्बिनेशन तुम्हाला घेतलं पाहिजे. अडुळसाचा सिरप आणि सुंठ पावडर कोमट पाण्याबरोबर घेतल्याने आपल्याला ड्राय कफ आणि वेट कफ या कॉम्बिनेशनच्या खोकल्यामध्ये त्वरित आराम मिळतो. त्यामुळे तुमचा उपाय तुमच्या खोकल्याचा क्वांटिटी आणि तुमच्या खोकल्याचा प्रकार कुठला आहे याच्यावरती डिपेंड असतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओ संबंधी काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.